वैभव वाघने असं सजेशन केलं की विधान परिषदेत जो डायलॉग म्हटला तोच इथं म्हणा संपवून टाक भाषण. तो काही डायलॉग नव्हता वैभवजी, ती अशी इथून बेंबीपासून हृदयातून निघलेली होती. आणि मी अजूनही सांगतो की त्या विषयावर मी माफी मागितलेली नाही, मी दिलं ते दिलं, शिवसैनिक म्हणून दिलं हे मी स्पष्टपणे सांगतो. कारण जे लोक शिवसेना भवनावर चालून यायची गोष्ट करतात त्यांचे बोट तोडलेच पाहिजे. गनिमत ते काम राहिलं कारण ते सभागृहात होतं, सभागृहाच्या बाहेर असतं तर तेही काम झालं असतं 100%. आणि म्हणून हाती घेऊ मशाल रे पाप जाऊ खुशाल रे हा विषय. मग आपल्याला सगळ्यांना उद्धवजी ठाकरे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे, त्यामुळं मला भले वेळ दिला असेल पण मी हा वेळ मुळीच घेत नाही. पण तू संभाजीनगरचा विचार केला आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आज सगळीकडं पाप पाप आणि पाप आहे. केंद्र सरकार असो राज्य सरकार असो या राज्यात पापाशिवाय कोणत्याही गोष्टी करत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. जनतेला दिवसा डवळ्या फसवलं जातं, खोट्या घोषणा दिल्या जातात, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे तरी मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या जातात. मात्र मोठी भ्रष्टाचार आजच्या घडीला महाराष्ट्रात आहे. शेवटचा आठवडा अधिवेशनाचा बाकी, त्यामुळे हा सगळा भ्रष्टाचार शेवटच्या आठवड्यात निश्चित या महाराष्ट्रात आम्ही मांडणार आहोत. पण तुम्ही महाराष्ट्र आताच्या घडीला जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या 6,500 आत्महत्या हे सरकार महाराष्ट्रात आल्यापासून झालेलं आहे. जर ॲव्हरेज काढलं ते सरकार आल्यापासून दररोज 9 आत्महत्या या महाराष्ट्रात होतात. हे महाराष्ट्र कर्जाच्या खाईत बुडालेलं आहे. संभाजीनगरचा विचार केला तर उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार असताना या शहरामध्ये 2,500 कोटी रुपये दिले गेले होते. पण हे सरकार बदलल्यानंतर या शहराची जी पाणी पुरवठ्याची योजना होती या योजनेला त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं, तर जो महानगरपालिकेचा वाटा आहे तो राज्य सरकारने भरण्याचं कबूल केलं होतं. पण आजही ही पाणी पुरवठ्याची योजना आपल्या इथलं आताचं हे गद्दाराचं राज्य सरकार हे करायला तयार नाही. म्हणतो या संभाजीनगरात गॅसची लाईन येणार होती. डॉक्टर भागवत करार मोठ्या घोषणा देत होते, इथं पत्रकार आहेत की पहिले गॅस लाईनची येती का अन्य काही येतं अशा प्रकारची घोषणा केली जात होती. ही गॅसची पाईपलाईन कुठं अडली हा माझा या सरकारला सवाल आहे. सफारी पार्क शिवसेनेच्या माध्यमातून होतं हे थांबलेलं. या शहराच्या अनेक योजना या जिल्ह्याच्या अनेक विकासाच्या योजना या थांबलेल्या आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या रूपाने पैठण असेल, गंगापूर असेल, वैजापूर असेल या ठिकाणी जवळपास 1,100-1,200 कोटी रुपयाच्या योजना दिल्या होत्या. कन्नड सारख्या ठिकाणी जवळपास 350-450 कोटी रुपयाचे विकास कामं केले होते. या संभाजीनगरात 2,500 कोटी रुपयाचे कामं केले होते. मला असं वाटतं आताचं सरकार या जिल्ह्यात असो की या राज्यात असो पाप आणि पाप करतं. म्हणून हे पाप जाळायचं आपल्याला. आपण या संभाजीनगरातले सगळे गटप्रमुख आहे, 3,058 बूथ या संभाजीनगरात आहे. या सगळ्या 3,058 बूथवरचे सगळे बूथचे प्रमुख गटप्रमुख इथं मी इथं उपस्थित आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सदस्य नोंदणी सुरू करायची आहे. आपण त्याच्याविषयी बैठका घेतलेल्या आहे. बूथनिहाय किमान 100 सदस्य नोंदणी करायची आहे, त्याचे बूथ आपण तयार करतोय. आपल्याला BLA तयार करायचं, सुरुवातीलाच मार्गदर्शन केलं. BLA आपले नुसते कागदावर होते, कलेक्टरची परवानगी आपण घेतलेली नव्हती, ती सुद्धा योजना आपल्याला अंमलबजावणी. मान्य उद्धवजी ठाकरे साहेब जेवढ्या सीट शिवसेनेला लढायचं सांगतील तेवढ्या ते आदेश देतील. परंतु मी सांगतो या 9 च्या 9 विधानसभा मतदारसंघात 100% तयारी आपल्याला करायची का नाही, हो का नाही? आपण या 9 च्या 9 विधानसभा या संभाजीनगरच्या ताकदीनं लढू शकतो. ठीक आहे, लोकसभेमध्ये काही कारण असेल आपल्याला अपयश आलं, परंतु मला असं वाटतं या अपयशातून येणाऱ्या विधानसभेमध्ये आज हे गद्दार खूप माजलेले आहेत, माता बहिणी यांना दिसत नाही. यांना या पद्धतीनं हे काम करतात यांना माता भगिनी दिसत नाही, यांना शेतकरी दिसत नाही, यांना बेरोजगार तरुण दिसत नाही. आज पोलीस भरतीची परीक्षा आहे, काही व्यवस्था तिथं नाही आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी परीक्षा आहे, काहीही व्यवस्था तिथं नाही. आणि या सगळ्या स्थितीमध्ये या राज्य सरकारचं पापाचा घडा भरलेला आहे. आणि ज्यावेळेस या राज्य सरकारचा पापाचा घडा भरलेला आहे त्यावेळेस मला असं वाटतं मतदार रूपी श्रीकृष्ण या पापाच्या घरात या राज्य सरकारला बुडवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना पुढाकार घ्यायचा आहे. मागच्या 1995 असेल, 90 असेल, मागचं वर्ष असेल 2019 या मराठवाड्यात आपण 95 ला 14 जागा जिंकल्या होत्या.
मागच्या वेळेस आपण 12 जागा जिंकल्या होत्या. आपण सगळे मिळून आज आपण सगळीकडे असं आलेलं आहे की विधानसभेचं रणशिंग आपण या संभाजीनगरातून फुंकतोय. ही संभाजीनगर संतांची भूमी आहे, ही संभाजीनगर आंदोलकाची भूमी आहे. आणि ज्या वेळेस मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर शिवसेना आली ती या संभाजीनगरात 1985 आली होती, लक्षात ठेवा. आणि म्हणून 1995 14 जागा आपण हायेस्ट जिंकल्या होत्या. म्हणत आज उद्धवजी ठाकरे साहेब इथं आहेत. येणाऱ्या विधानसभेत या 14 जागेचा आकडा हा मराठवाडा पार केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्या सगळ्यात जास्त वाटा संभाजीनगरचा असेल अशा प्रकारचा संकल्प आज आपण केलेला आहे. शिवसंकल्प आपण करायचा आहे. हा संकल्प करत असताना आज अनेक लोक शिवसेनेत प्रवेश करतात. राजू शिंदे भारतीय जनता पार्टीचे जे उपमहापौर राहिलेले आहे, हे आज जवळपास भारतीय जनता पार्टीचे 5 नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे 5 नगरसेवक, 1 जिल्हा परिषद सदस्य यांना सोबत घेऊन आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे जिल्हा तालुका पदाधिकारी यांना घेऊन शिवसेनेत प्रवेश करतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं अक्षय सुदामराव शिसोदे, अमर बाबासाहेब शिसोदे, भूषण काशीनाथराव शिसोदे हे पैठण तालुक्यातील, ज्यांनी या पैठण तालुक्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. अनेक शिक्षण संस्था त्यांच्या आहेत. सुदामराव शिसोदे जे कारखान्याचे चेअरमन होते त्यांचा कारखाना हे सांभाळत आलेले आहे. आणि हे अक्षय शिसोदे, अमर शिसोदे, भूषण शिसोदे पैठण तालुक्यातील एक मोठं प्रस्थ आहे, पैठण तालुक्यातील एक मोठी ताकद आहे. त्यांच्यासोबत सुद्धा मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आज शिवसेनेत सहभागी होत आहेत. BRSचे सुद्धा अशोकराव मातपुडे, सुधाकर चांजणे, RPIचे अशोक गवळे, परमेश्वर दनके ही सुद्धा मंडळी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. यानंतर एक रिटायर्ड DYSP गोनारकर साहेबांच्या सुनबाई स्वाती विश्वजीत गोनारकर या सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणारे अजितदादा पवारच्या गटाचे सरचिटणीस प्राध्यापक पंडित क्षीरसागर हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्याचप्रमाणे लोक जनशक्ती पार्टीचे विजयकुमार दाभाडे आणि त्यांचे सहकारी सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहे. अशोक भातकुळे, सुधाकर चांदणे यांचं नाव मी सांगितलेलं आहे. त्यानंतर आशिष सूर्यवंशी, दीपक सिसोदे हे सुद्धा प्रवेश करतायत. त्यानंतर संभाजीनगर पूर्व मतदारसंघातले अशोक गायकवाड आणि त्यांचे सर्व शेकडो सहकारी हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतायत. मला वाटतं बऱ्याच जणांची स्वागताची इच्छा आहे, बऱ्याच जणांचे अनेक या ठिकाणी शिवसैनिकांनी बरंच मोठा संकल्प केला आहे. प्रफुल्ल मालाने जे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहे हे चेंबर ऑफ कॉमर्सच्या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहे. एक शिल्पा शेरखाने या आपल्या शिवसेनेच्या काम करणाऱ्या महिला आघाडीच्या आहे. या जिल्हा हायकोर्टाच्या वकील संघात उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहे. म्हणजे शिवसेना या सगळ्या क्षेत्रामध्ये, चेंबर ऑफ कॉमर्स असेल या सगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करते. मी आज जे प्रवेश करणारे शिवसैनिक आहे हे भारतीय जनता पार्टी, BRS, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई या दलित पॅंथर या सगळ्या संघटनेतून प्रवेश करणाऱ्यांचं शिवसेनेक मनपूर्वक स्वागत करतो. शिवसेना एक चळवळ आहे, शिवसेना एक मोठा धबधबा आहे, शिवसेना एक नदीची मोठा चालणारा खळखळणारा खळखळाट आहे. मात्र या शिवसेनेमध्ये आपलं मी हार्दिक स्वागत करतो आणि येणाऱ्या काळात ही मशाल हाती घेऊन निश्चित या राज्य सरकारचं पाप जाळण्यासाठी आपण सगळे सिद्ध होऊ असा संकल्प करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दानवे साहेब. यानंतर मी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.